मध्य रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकानंतर ठाणे हे दुसऱ्या क्रमांकाचं गर्दीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं. या स्थानकाची प्रवाशांची गर्दी सामावून घेण्याची क्षमता संपल्यानं रेल्वे प्रशासनाकडून स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 बाजूनं सुमारे 5 ते 10 फूट रुंदी वाढवली जाणार आहे. जूनच्या सुरुवातीला हे रुंदीकरण सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या रुंदीकरणामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे स्थानकात दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढते. सद्यस्थितीत इथे 7 ते 7.5 लाख प्रवाशांची गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस ठाणे स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळते. विशेषतः प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 तुफान गर्दी असते. लोकल पकडण्यासाठी प्रवासी उभे असतात, मात्र प्लॅटफॉर्मची रुंदी कमी असल्यानं प्रवाशांसाठी धोका वाढलाय. त्यामुळे प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याच्या दृष्टीनं रेल्वेकडून हालचालींना वेग आलाय. जून महिन्याच्या सुरुवातीला प्लॅटफॉर्मचं काम सुरू होणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 लोकलबरोबर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्या थांबतात. 24 डब्यांची ट्रेन थांबणार आहे. या प्लॅटफॉर्मची रुंदी कमी आहे, त्यामुळे गर्दीच्या वेळेस 5 आणि 6 प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र आता प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 मधोमध मोठी जागा आहे, त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 बाजूनं कमाल रुंदीनं 3 मीटरनं वाढवण्यात येणार आहे.